दमेश पाटील पुन्हा एकदा वेलकम बॅक. मी पाटील ब्लॉगर. आता बघा, आता तुम्हाला आपण बघितलं असेल, तुम्ही आवाजची यात्रा झाली, नंतर आपण कंकेश्वर मडकेश्वरच्या यात्रेला गेलो आणि तुम्हाला बोललो होतो की आता पुढची कुठली यात्रा, आता आपली अलिबागची यात्रा आय थिंक सो असं बोलतो की आता शेवटचा दिवस आहे किंवा उद्या एक दिवस यात्रा असेल, पण असो आज आम्ही चाललोय अलिबागच्या यात्रेला. आणि जो कनकेश्वर मडकेश्वरच्या व्हिडिओचा एंडिंगचा पार्ट होता त्यात तुम्ही बघितलेला, ते बोललेलो आमचा जो मित्र गौरव म्हत्रे त्याची ती मैत्रीण भेटली होती, आता कोण आहे ते तुम्हाला ह्याच्यात कळेल रस्ते. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आता तो पण आमच्यासोबत आहे, त्यांनी सध्या कॅमेरा पकडलाय, त्या बाजूला आहे मयुरेश, आणि अजून आता कोण येतो बघतोय, तर सर्वांना घेतोय आणि मग जातो डायरेक्ट अलिबागच्या यात्रेत. कारण आता गर्दी खूप असणार, अक्षरशः रविवारपासून यात्रा सुरू झाली होती, रविवार सोमवार मंगळवार आजचा बुधवार चौथा दिवस आहे, तर फुल म्हणजे फुल गर्दी भरते, एवढी भरते. आणि बघा तुम्ही यात्रा, आणि जेवढी इकडे नव्हती तेवढी तिकडे पब्लिक तुम्हाला बघायला भेटणार आहे, आणि फुल धमाल करणार होता आपण सर्वजण. आणि आज आपली पब्लिक बनणार आहे, आणि नेहमीप्रमाणे आपला मामा जो आहे तो परत आपल्याला तिकडे अलिबागलाच भेटणार आहे, कारण त्याची आत्या का मावशी आहे तिकडे, त्याच्यामुळे तो डायरेक्ट आपल्याला तिकडे भेटणार आहे. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट यात्रेत जाऊया आणि तुम्ही आपला ब्लॉग एन्जॉय करत असणार. आणि मला नक्की सांगा की व्हिडिओ कशा आवडतात किंवा काय त्याच्यामध्ये अजून मी बदल करायला पाहिजे, कमेंट करा या गोष्टी कळल्या तर मला पण पुढे जाण्यासाठी अजून मदत होईल. चला यात्रेत जाऊया डायरेक्ट. आता आम्ही निघालो, आता आमचा मुन्ना आलाय. हा बघा, हा इकडे आमचा आणि आमचा मयुरेश आलेला आहे, तो मागच्या शेवपुरी नेम घाले. आणि सोनू पण आमच्या येत होता, पण तो आता चाललाय परत घराच्या दिशेने. ये सर रे आणि गौरव तिकडे अजून बघतोय कुठले शूज घ्यायचे कुठले नाही घ्यायचे. आज मँगो कलर तर टी शर्ट घालून तर सज्ज झालाय. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मागच्या ह्याच्यामध्ये ते बोलले जे सत्य होत, जी कोण असेल ती पोरगी जी गौरवची मैत्रीण होती, ते आता तुम्हाला शेवटच्या क्षणाला कळणार आहे. पार्किंग केल्यात आणि आता सध्या कॅमेरा पकडलाय, गौरव आहे मयुरेश म्हणतो नाही मी आहे. आता यात्रेत चालला तर इथून गर्दी फुल सुरू होणार आहे, दाखव तिकडे बघ गर्दी बघ. इथून आता यात्रेला आम्ही सुरुवात ठेवलो. आता इथून यात्रेचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे, इथून आतमध्ये एंट्री करतोय बरोबर सगळे. आणि हे बघा आमची पब्लिक इकडे सगळे ते ना सामान्य आतमध्ये आता इथून पूर्ण यात्रेला सुरुवात झाली. इथून बघा तुम्ही आता इथून यात्रेला सुरुवात झाली, अजून भरपूर जायचं आहे पुढे. आणि ते मगाशी बोलल्याप्रमाणे ती जी मैत्रीण कोण आहे ती, हा शेवटपर्यंत तुम्ही राहा, सस्पेन्स आहे, शेवटला तुम्हाला ती कळेल ती कोण होती मैत्रीण, तिचं नाव रिव्हील होणार आहे शेवटी. आता बरोबर इथून यात्रेला खरी आता म्हणजे सुरुवात झाली. बघा पाळणे दिसला आणि हा छोटा आहे, मध्ये अजून मोठा पाळणा आहे बाकी. आणि बघा इथून सर्व टोरा टोरा बघा, एक दोन आतून पाळणा असेल परत मोठावाला. फायनली आमचा मेन माणूस भेटलेला आहे आम्हाला, तो असणार मामा आणि आम्हाला डायरेक्शन देणार अरे हो रे हे बाजू बाजू वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा सगळ्या कंपन्या मिळून या गाड्या बनवल्या, यामा सुझुकी होंडा आणि मारुती ट्रिपल एक्स कॉम्बिनेशन. इथून आतमध्ये आलो, देवळाजवळ पोचलोय. आता देवळाचा जो पट्टा येतो आम्ही तर येताना करतोय. बघा इथून देवळाची एंट्री आणि आहे की इथून देवळाजवळ जायला रस्ता आहे. हे बघा आता येताना आम्ही असे इथून मधून येणार आहोत, सध्या इकडून चाललोय कारण आता एंट्री केलेली आहे.
आता यात्रा पूर्ण इकडून जाऊन पूर्ण लास्ट त्या रामनाथच्या पूर्ण त्या टोकापर्यंत आणि पूर्ण आतून या बघा इकडून यायचं परत तेवढं जवळ लाईनीमध्ये मालगाडी सारखे चालतोय तर मी बघा मी पुढे आहे इकडं आणि पाठी आमचे सगळे जण माकड आहेत एक एक जण ए भेटलं काय अरे हे धावू नको कंटिन्यू धावू नको मामा आणि मामा दररोज बघ तिकडे सगळे खाण्याचे स्टॉल लागले हे बघा इकडे रसवाला आहे पुरत ए मामा घेतोय ना काय घेतोय हे वादव रे ही खरी यात्रेची मजा हे काय घेतोय कोण घेतोय काय घेतो काय एवढं ते आता काय काय बघितलेलं आहे सिद्धी तू हा व्हिडिओ आपला बघशील तेव्हा तुला कळलं हा काय तुला घेतला चॉईस केलेला आहे रॅबिट ससा हे बघून ठेव रे येताना घ्यायचं आहे हे अरे तुझा आवडता बघ कैलाश बेलपुरी पहिला फिरून इकडे पण आमचा आधी कंजूस आहे पण तो घेणार आहे तिच्या नाव खाली तिचा पाळणा बघा बाहेर पण होते हे पण होते आणि दोघं तिकडे पलीकडे पण आहे गर्दी बघा तू फिरून आलास बोल नको जाणार आम्ही हे आता कुठं बसायचं बोल असा प्रकारे आमच्या महाराष्ट्रला घेतलेला आहे दर्द भरे गाणे सगळे आमच्या गौरव दर्द झालेला आहे पण तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा हे कळणार आहे सत्य तुम्हाला काय आहे ते आजच्या व्हिडिओचा खास हाच उद्देश आहे यात्रा तर आहेच यात्रेबरोबर आमचे हे पण आहेत आणि हे पण आहेत आणि हा मामा अरे हरलो जवळचा रोड आहे रामनाथ मधला तर इकडे या रोडला पूर्ण सर्व घरचे सामग्रीचा पूर्ण आहे त्यांनी फुल गर्दी या रोड
शेवटला येणार असते तो खुलासा होणार. तुम्ही बघा पायपस नगर घे पाहिजे व्हिडिओ येणार. आम्ही पूर्ण तिथून आलो तुम्हाला दाखवला तसं करत पूर्ण जो आपला महेश दाखवला तुमचा हा इथला जो एंड पॉइंट आहे तिथपर्यंत आम्ही आलो. इथून परत जातो आतमध्ये वाळण्यामध्ये बसतोय आणि मग तेवढ्या दिवसात जे आपले रसवाले वगैरे तिथून फिरून तेवढ्या तिथून परत मेन एंटर करून बाहेर जातोय. आणि कसं होतं मेन कसं आहे पोटपुरीचा विषय आहे ते काय करतात ते बोलूया. आता पहिला इथं पाठभरी जातोय वाळण्यात बसतोय आणि मग सर्वजण आम्ही परत पोटपुरीवर मग घरी जाणार आमचा खास मित्र हा मला बरोबर एक वर्षाने भेटलाय. एक वर्षाने खास काम करणार खास माणसं सगळे भेटला रे परत भेटले परत ते कोण सर रे आपण भेटलोय. आता आम्ही मेनो इकडून फिरून आलोय. आम्ही पाठीला चाललो हेरो काचू आले मित्र भेटला. अरे बाबा विसरला काय स्तमेश भाई. अरे तू पण विसरला सगळे जण भेटले एकदम खास बऱ्याच दिवसाने. आता तिकीट काढून आलोय आणि आता पाळण्यात बसायला चाललोय. सध्या एक राईड चालू आहे त्याच्यानंतर आम्ही सर्वजण जातोय. आता का अजून एक मित्र भेटला पाठीमागे हे दोघं जण आहेत त्याच्यामुळे आता परत ही राईड झाली का त्याच्यानंतर आम्ही त्यांना जातो. दोघे ह्या ना गे दोन आहे चौघ जण जाऊ आपण. त्याला सांग एका चौघ झाशीरो टांगलून पाठीओ पाठीवा डायरेक्ट झाल सर्वांना का बसायला भेटलंय नाही. आता नंतर आम्ही गोष्ट आलो बघूया कोण खाली उतरतोय. आम्ही चौघ जण आठ जण आहोत कोण याच्या चौघ चौघ जण बसणार आहोत. वरती आलो बसतो डायरेक्ट डायरेक्ट वरचा नजर बघू वरतून यात्रा आपली कशी दिसते. सार्थक हा एक विघ्नेशाने मी आम्ही असे बसलो आमच्या वरच्या याच्यात बाकीचे आमचे चौघ जण आहेत ते पण दाखवतो आता फिरताना आणि वरतून आपण यात्रेचा व्ह्यू बघूया की पुढे जसे राहील तसे कसं दिसते यात्रा. बाकीची वलटानी सर्वजण आहेत नंतर व्हिडिओ काढून ऐक काढू म्हणा आता ते बघा. Come on!
आणि आमचे बाकीचे मंडळी पाणीपुरी शेवपुरी खायला आणि नंतर पण आमची पोटपूजा आहे त्याच्यामुळे आता बाकीच्या इथून उतरूया आणि मग बाकीच्या मंडळीला भेटूया. जरासा राऊंड आहे तो पूर्ण करून देवळा तिकडे जातोय आणि मग डायरेक्ट आपली पोटपूजा करूया आणि मग तो विषय आहे की त्याची कोण आहे ती तो आपण. आपण खाल्ली रे आवासल्या यात्रेत खाल्ली ना यांच्याकडली हो का यांच्या इथली मी आवाजच्या यात्रेत खाल्ली होती आणि कणकीखरच्या नव्हती आणि आता परत अलिबाग यात्रेमध्ये पण यांच्याकडली शेवपुरी खातो. एक नंबर टेस्ट सवालच नाही. हो आणि मामा आपला स्पॉन्सर असतो शेवपुरी खात्याला. मामा स्पॉन्सर मामा स्पॉन्सर आहे. मामा स्पॉन्सर आपल्यामध्ये आणि हे आतेच खाऊन झालेत. आम्ही पाळण्यात बसलो नंतर इकडे शेवपुरी खायला. हा इथून पूर्ण हा देऊळ आहे देवळाची एंट्री आणि हे इथून आतमध्ये देऊळ. ह्या समोरच्या आणि आम्ही तिकडून आलो त्या साईडच्या पूर्ण एरियामध्ये सर्व आपली मिठाईची दुकानं होती आणि हा देवळाचा समोरचा एंट्रन्स आहे. तर इथून आता आतमध्ये जाण्यात आता आपण बाहेरूनच पाया पडल्यात त्याच्यामुळे आतमध्ये नाही गेलो आणि पूर्ण ही इथून लाईन लागते आहे. हे बघा इकडे पण अजून थोड्या काही काय आहेत इथून आता बाहेर. फायनली आता यात्रेमधून बाहेर आलो आणि चायनीज शोधत 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 चायनीज काय आम्हाला भेटलं नाही. शेवटी आता एक ठिकाणी चायनीज भेटलं तिथे येऊन आता थांबलोय आम्ही आणि आता वेळ आली आपल्या व्हिडिओला एंड करण्याची. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून खरोखर सांगा. कारण का त्याच्यामुळे मलाही कळेल की बाबा व्हिडिओ तुमचा मला व्हिडिओ तुम्हाला आवडतोय का नाही आवडत किंवा काही बदल करायला पाहिजे. तुम्ही स्टार्टिंगला पण ते बोललो होतो. तर विषय राहिला आपल्या त्या मैत्रिणीचा की त्याचे मैत्रीण किंवा त्याचे जी कोण आहे तिचं नाव काय. तर तिचं नाव आहे सई. पण ती कोणती आहे सई कणची सई ते आम्हाला बाकी काही माहिती नाही. पण तिचं नाव आहे सई. ते स्टार्टिंग पासून थोडं होतं तो आता बाहेर गेलाय थोडा तो आता येईपर्यंत थांबत नाही. व्हिडिओला आपण एंड करूया आणि आता इथे पोटपूजा करतोय. आपला टाइमपास आलं सुरुवात झालं पोटपूजा करतोय आणि इथून मग डायरेक्ट आता घरी जातोय. अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी येत आहे. आतासाठी तुमचा निरोप घेतो. बाय बाय.